पण काय सांगाल की त्याच्या नातेवाईकाशी तुम्ही बोललात, काय त्यांचं म्हणणं आहे याच्यावर? झालेली घटना ही अत्यंत दुर्दैवी अशी घटना आहे आणि पाहिल्यावरती खरं तर हृदयाचा थरकाप उडवणारी आहे. मी आता सीसीटीव्हीचं फुटेज पण बघितलं की नक्की काय झालं. त्यामध्ये थोडीशी पार्श्वभूमी घेतली, तिच्या पालकांशी पण बोलले आणि त्यावेळेला हे लक्षात आलं की हे आधीपासून एकमेकांना ओळखत होते. आणि त्याच्यानंतर तिचा मी काही लिहून घेतलंय, 8 तारखेला मोबाईल फोडला आणि म्हणून तो भरून मला पाहिजे ही तक्रार करण्यासाठी पोलीस स्टेशनला गेले होते. एनसी सेक्शन जे आहे, एनसी सेल प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन जिथे घेतात, एव्हर शाईनला तिथे बोलवलं. आणि त्याच्या आधी पोलिसांना पार्श्वभूमी माहीत नव्हती. पोलिसांनी जरा त्याला बोलवून घेतलं, दम दिल्यानंतर मुलीनी सांगितलं की त्याला तुम्ही काय बोलू नका, आम्ही समजून घेतो. आणि मग ते बाहेर पडले. तरी पण पोलिसांनी 149 ची नोटीस बजावली, त्या मुलाला दम दिला की पुन्हा या मुलीला त्रास होता कामा नये. आणि त्यानंतर ते घरी गेले. 9 तारखेनंतर 17 तारखेपर्यंत कुठल्याही पद्धतीचं कम्युनिकेशन त्या मुलीशी किंवा तिला त्रास देणे अशा पद्धतीची कुठली तक्रार आली नाही. 17 तारखेला त्या मुलीच्या फोनवर फोन आला, त्याच मुलाचा, आणि त्याने सांगितलं की माझा चुकून नंबर लागला, तू परत तक्रार करू नको पोलीस स्टेशनला. कारण पोलिसांनी सांगितलं होतं की जर ही पोलीस स्टेशनला आली तुझ्यावर आम्ही गुन्हा दाखल करू आणि मग तुला सोडणार नाही, असं दम देऊन पाठवलं होतं. आणि तो फोन कट झाला. आणि 18 तारखेला मात्र त्याने असा हा जो प्रकार आहे तिला मारण्याचा तो त्या ठिकाणी केलाय. मला इथे एवढंच आहे की याच्यामध्ये 10 दिवसामध्ये काही तक्रार नव्हती. जी माहिती समोर आली आहे त्याच्यामध्ये मुलगा आणि मुलगी लग्न करणार होते पण नंतर तिच्या संपर्कात दुसरा कोणतरी मुलगा आला, त्याच्याबद्दल मुलाने त्याच्या आई वडिलांनाही तिच्या सांगितलं, त्या संबंधित मुलालाही सांगितलं, कुठून काही रिस्पॉन्स आला नाही. या 10 मध्ये त्याने 2 आत्महत्येचा पण प्रयत्न केला त्या मुलाने, अशी पण माहिती समोर येते. आणि त्याच्यानंतर कुठलंच काही रिस्पॉन्स आला नाही आणि नंतर त्याने ही हे जे टोकाचं पाऊल उचललंय, समर्थन कुठल्याच गोष्टीला नाही, शिक्षा तर 100% होणार याच्यामध्ये. या घटनेमध्ये स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी, राज्याचे गृहमंत्री देवेंद्रजी यांनी या प्रकरणामध्ये लक्ष घातलंय. कमिशनर साहेबांशी ते बोललेत, संबंधित अधिकाऱ्यांनाही सूचना दिल्या आहेत. सकाळी मी डीसीपी मॅडमनाही भेटले, त्याच्यामुळे सुटणार नाही, चांगल्यात चांगला वकील देऊ, फाशीची शिक्षाही होईल. ही घटना होत असताना ही दिवसा झालेली घटना आहे आणि त्यावेळेला लोकांनी बघ्याची भूमिका घेतली हे मात्र फारच दुर्दैवी आहे. मला हे सांगायचं आहे तुमच्या माध्यमातून, हे पहिलं नाही आहे, याच्या आधीच्या पण ज्या घटना आपण पाहिल्या, त्यामुळे लोकांनी फक्त बघ्याची भूमिका न घेता या घटनेत सुद्धा एक मुलगा आला होता वाचवायला, बाजूचे 2 जण उभे होते, त्या तिघांनी मिळून त्या मुलाला जरी मदत मिळाली असती तर आज मुलगी वाचली असती. म्हणजे समाजाने सुद्धा फक्त बघ्याची भूमिका न घेता अशा जर काही घटना घडतात, कारण हे विकृती आहे, हा विकृतपणा आहे. आणि या विकृतपणाला ज्या वेळेला अशा घटना घडतात त्यावेळेला फक्त बघ्याची भूमिका न घेता समाजाने सुद्धा पुढे येणं गरजेचं आहे. आणि जर आले असते तर ती मुलगी नक्की वाचली असती. मी मुलीच्या आईशी पण बोलले, बिहारचे आहेत ती लोक, इथं पोटापाण्यासाठी आले, मुलगी सुद्धा त्या ठिकाणी काम करून घराचा उदरनिर्वाह करायची आणि त्यामुळे ही घटना घडली ही अतिशय वाईट आहे. अशा घटना होऊ नये म्हणून मी आता पोलिसांशीही बोलले. बाळासाहेब पवार इथले पोलीस निरीक्षक आहेत, त्यांनी मला काही पत्रकं दाखवली. बऱ्यापैकी तो जो एरिया आहे त्याच्यामध्ये उत्तर भारतीय लोक जास्त राहतात, कष्टकरी वर्ग त्या ठिकाणी आहे. वेळोवेळी त्या ठिकाणी जाऊन वेगळी वेगळी पत्रकं वाटणे, कुठल्या अडचणीमध्ये येऊ नका, कोण फसवतंय, तुमच्या मुलांची काळजी घ्या, काही असेल तर पोलिसांना त्या ठिकाणी संपर्क करा, अशा बाबतच्या सूचना या सततच्या त्या ठिकाणी दिल्या जातात. प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन जी घेतलेली आहे, 149 ची जी नोटीस त्या ठिकाणी दिलेली आहे, हे पोलिसांनी त्यांचं काम त्या ठिकाणी केलंय. झालेली घटना ही दुर्दैवी आहे, या घटना होऊ नये भविष्यामध्ये, यासाठी तुम्हाला, मला आणि आपल्याला सगळ्यांना सज्ज होणं गरजेचं आहे. या राज्यातल्या मुली वाचवण्यासाठी आपल्याला ज्या वेळेला अशा घटना दिसत आहेत त्यावेळेला आपण धावलं पाहिजे. कोण ओळखीचा आहे किंवा नाही याची पर्वा न करता पोलीस तर पोहोचलेच आणि तो मुलगा तिथेच बसलेला होता. 10 मिनिटात पोलीस पोहोचले, त्याने केलेला गुन्हा कबूल केलाय, आणखीन इन्व्हेस्टिगेशन चालू आहे, मोबाईल फोन वगैरे पोलिसांनी ताब्यात घेतलेत, त्यामुळे येणाऱ्या दिवसामध्ये आणखीन काय असेल त्या गोष्टी समोर येतीलच. परंतु चांगल्यात चांगला वकील त्या ठिकाणी देऊन या नराधमाला फाशीची शिक्षा नक्की होईल
एवढं मात्र नक्की. या ठिकाणी सांगा की एक लोकांमध्ये नॅरेटिव्ह पसरतो की आपली जर एखाद्याला वाचवायला गेलो तर पोलीस आपलीच जास्त चौकशी करतात असं पण कुठेतरी एक मेसेज जातो, त्यामुळे बरेच लोक जे आहेत पुढे येत नाही, तर त्यासाठी सरकारतर्फे आपण काय त्यामध्ये काय